आता तुम्ही बोलता की भारतीय जनता पक्षाकडून फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं येस की तुम्हाला उभं राहायचंय, बरोबर आहे? एवढंच जर नाही, एवढं नाही ना, एवढंच नाही, मला बावनकुळेंनी बावनकुळेंनी सांगितलं सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी ठरव, पण तेवढं नाही, मला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं भुजबळ साहेब शिरूरला माळी समाज खूप आहे, म्हटलं हो आहे, म्हणजे अमोल कॉलेज इथून निवडून आले, असं काय आपलं कर्तव्य का तुम्ही तिथे उभे राहाल का? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही नाशिकची जागा आग्रह धरू नका, जरी ठरलं असलं तरी, म्हणजे ते इन अ वे हा ते परत कन्फर्म झालं. साहेब त्याचा अर्थ असा निघतो की भाजप कडून तुमच्या नावाला भाजप क्लिअर होता, क्लिअर होता आणि भाजप आणि तिन्ही लोक होते ना, तिन्ही लोक त्या मीटिंग मध्ये, हा अजित दादा ग्रुप होता, हा फडणवीस ग्रुप होता आणि शिंदे साहेब पण होते. जर जर बीजेपीने तुमचं नाव क्लिअर केलं तर इथे जी उमेदवारी जाहीर होते कोणाची, की तुमच्याच पक्षाच्या लेटर पॅडवर जाहीर होणार आहे ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यावरच भुजबळांचं नाव येईल, ती बीजेपी जाहीर नाही करणार, तर तुमच्या पक्षाच्या लेटर पॅडवरच तुमचेच लोक जाहीर करणार, अजित पवार जाहीर करणार, सुनील तटकरे जाहीर करणार, कोणी दोन्ही तरी. मग जर तुम्ही बोलता तिकडून क्लिअरन्स होता तर मग इथे कुठे अडलं, म्हणजे तिथे सर्वसाधारणपणे क्लिअर का नाही झालं? सर्वसाधारणपणे कार्यपद्धती जर बघितली यावेळेला, हा तर तिन्ही पक्षाचे लोक पहिल्या मिटिंगमध्ये सुद्धा जरा श्रेष्ठ नेते, दुसऱ्या मिटिंगमध्ये सुद्धा, अगदी चौथ्या मिटिंगमध्ये सुद्धा दीपक केसरकर यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतलं तेव्हा आमच्याकडे अनिल भाई दास वगैरे आणि काँग्रेसकडून कोण आपलं शिंदे आणि फडणवीस साहेबांकडून दुसरं कोणतरी हे लोक होते, म्हणजे तिघांनी एकत्र येऊन जाहीर करायचं नाव. माझा सरळ प्रश्न आहे जे आहे, हा माझा सरळ प्रश्न आहे भुजबळ साहेब, की तिकीट जर फायनल झालं बीजेपीकडून तुमचं, तुम्ही सगळं सांगितलं आता, तर मग ते डिक्लेअर का नाही झालं? म्हणजे डिक्लेअर तर पक्षाकडून होईल ना. माझं नाही ना, डिक्लेअर डिक्लेरेशन जे आहे मी मग सांगितलं की जी पद्धती ज्यांची आपण पाहिली 3-4 आठवड्यामध्ये, तर तिन्ही आमच्या युतीतले तिन्ही घटक एकत्र येऊन नावं जाहीर करत होते, तर मला असं वाटतं की ते करतील, म्हणून आता एक प्रेस झाली दुसरी प्रेस झाली. तुम्हाला नाव, तुम्हाला नाव नाही घ्यायचं की तुमचा अपमान नेमका कोणी केला, तो तर पक्ष कळत तुमचा अपमान पक्षाकडून झाला, म्हणजे मला एवढं क्लिअर आहे एकदम. मला स्वतःला माझं ह्युमिलिएशन झाल्यासारखं वाटलं, तुम्हाला मी सांगितलं आहे ते आहे हो, त्याच्यात मध्ये काय नाही, कुणालाही वाटेल, तुम्हाला सुद्धा सांगितलं होत्या की तुम्हाला ह्या तुमच्या टीव्ही नाही ना डायरेक्टर म्हणून आता तुम्ही तुमची नेमणूक होते आहे काय, आणि एक महिना चर्चा झाली झाली आणि शेवटला झालं काय नाही आहे बसा, तुम्हाला वाटणार नाही की अरे माझं नाव कशाला घेतलं तुम्ही? तुम्ही हिंट देत, तुम्ही हिंट देता पण नाव नाही घेत आहेत, तुम्ही हिंट देता पण पक्षाचं नाव नाही, तुम्हाला माहित आहे की पक्षाकडूनच आपली नाही, त्यांच्यावर काही काहीतरी असेल ना, काहीतरी कंपल्शन झालं असेल ना, इतरांबरोबर काम करायचं आहे काय, 3 पक्ष आहेत, एकीकडे मुख्यमंत्री आहेत, दुसरीकडे बिग ब्रदर आहेत आमचा युतीतला, बीजेपी आहे, हे शेवटी जे आहे ते तिघं म्हणूनच काही ठरलं असेल ना. बरं.